त्याच्या कार्यकर्त्यांना आज सकाळी यावल्यामध्ये बोर्ड फाडलेत असे आम्हाला माहिती मिळाली. विशेष करून अजितदादा पवारांना सांगतो, त्याला समज द्या. यांनी जर कार्यकर्त्याच्या माध्यमातून बोर्ड फाडायला लावले, आम्हाला विनाकारण उचकवू नका. याला सांगा चिल्लर चाळे करू नको, मग याच्याकडे बघू हे कुठपर्यंत पळतोय. मी काय त्याची खैर केली नसती असा टप्प्यात वाजविला असताना आरक्षण संपल्यावर येऊन आपण एकच गल्ली ते त्याच्यात किती खुमखुमी एकदा बघायचीच आपल्याला. जरांगे पाटलांची रेकॉर्ड ब्रेक सभा आज नेवाशात पार पडली. सभेत त्यांनी अजित पवार व छगन भुजबळांना इशारा दिलाय. तर त्याचं झालं असं की छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी नाशकात मराठा आंदोलकांचे पोस्टर फाडले असा आरोप जरांगे पाटलांनी केला. जरांगे पाटील म्हणाले की अजित पवार या छगन भुजबळांना वेळीच आवरा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे. अरे छगन भुजबळ, चिल्लर चाळे करू नको, आरक्षण भेटल्यावर तुला बघतोच, कुठपर्यंत तू पळशील, असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांचा चांगला समाचार घेतला. त्याने आता कालपासून आणि आज सकाळी यावल्यामध्ये काय बोर्ड फाडायचे लोकांना त्याच्या कार्यकर्त्यांना सांगितलेत. त्याच्या कार्यकर्त्यांना आज सकाळी यावल्यामध्ये बोर्ड फाडलेत अशी आम्हाला माहिती मिळाली, त्याची खात्री करा. विशेष करून अजितदादा पवारांना सांगतो, त्याला समज द्या. आम्हाला त्याच्या विरोधात बोलायला पुन्हा लावू नका. देव जर रोखला नाही तर नाविलाजानं आम्हाला सुद्धा शांतीचा मार्ग मग सोडावा लागेल. पुन्हा आमच्या नावानं खडे फोडायचे नाही. मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, शिंदे साहेब याच्यात बारकाईनं लक्ष घाला, याला जाते दंगली घडवायच्यात. आम्ही शांततेचं आव्हान मराठ्यांना करतोय. यांनी जर कार्यकर्त्याच्या माध्यमातून बोर्ड फाडायला लावले तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही याला वेळीच रोखा, आम्हाला विनाकारण उचकवू नका. आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाईल. याला सांगा चिल्लर चाळे करू नको. सरकारला याच्यामुळे जड जाऊ शकत. सरकारनं सांगितलेला आम्ही गांभीर्यानं घ्या. याच्यामध्ये सरकारला त्रास होईल. यानं पहिल्यापासून असंच केलंय. यांनी पिक्चर मध्ये काम करतानाही याच प्रकारचं केलंय. यांनी भाजीपाला विकतानाही असंच केलं. यांनी सरकारमध्ये सुद्धा असंच केलं आणि पक्षाच्या बाबत सुद्धा असंच केलंय. ह्यो ज्या पक्षात जाईन त्या पक्षाची हा वाट लावतोय. मराठ्यांची वाट लावायला निघाला तर मराठ्यांची गाठ आहे, एवढं त्याने लक्षात घ्यावं. आमचे बोर्ड फाडले ना आम्हाला काय होणार नाही, पण तुमचं सरकार पूर्ण डॅमेज होईल याची तुम्ही खबरदारी घ्या, कारण आम्ही तुमच्यामुळे शांत बसलो आहोत. आम्हाला आवाज पुन्हा उठवायला लावू नका. याला 2-3 दिवसात शांत करा, नाहीतर मराठे शांत करायला समर्थ आहेत. सरकारच्या सगळ्या चाव्या बहुतेक फडणवीस साहेबाकडे आहेत. त्यांनी यांना समज द्यावी.
नसता मराठे तुमच्या सुद्धा चाव्या काढून घेतील. आम्हाला नाविला आजे आम्ही तुमच्या शब्दा खातर शांत झालो. आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं आम्ही आमच्या डोळ्यात एकटा बघू शकत नाही. आमच्या लेकराला 70 वर्षानंतर हा आरक्षणाचा घास आलाय. आम्हाला आमच्या लेकराला आयुष्याची भाकरी देऊ द्या. आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. याची नियत पूर्ण फिरली. हे जाती जाती मध्ये तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं स्वप्न बघतोय. मराठ्यांना या नेवाशाच्या नगरीतून आव्हान आहे. मायबाप मराठ्यांनो, अशी संधी आपल्याला पुन्हा येणार नाही. शांत राहा. एकदा आपल्या पदरात आरक्षण पडू द्या, मग याच्याकडे बघू हे कुठपर्यंत पळतोय. त्याने बोर्ड फाडले तरी शांत राहा. त्याला काय करायचं ते करू द्या. मी कधीही अपमान सहन करत नाही, पण या मराठ्यांच्या लेकरासाठी मी सुद्धा अपमान पचवलाय. त्याने अंबडमध्ये येऊन खूप काही तो तिथं बरळून गेलाय. इतका जर तो मी शब्दात गुंतलो नसतो आणि आरक्षण जर जवळ आला असत नसतं इतक्या जवळ आलेलं, तर मी काय त्याची खैर केली नसती असा टप्प्यात वाजविला असताना. पण मला ना विला जाण आता ते अपमान पचवायची वेळ आली. कारण मला माहिती आहे आता जर संयम धरला नाही तर हे आरक्षणाचा विषय जवळ आलाय, ही विजयाचा क्षण जवळ आलाय. आणि त्यांना मात्र एवढंच पाहिजे, मराठ्यांना उचकायचं आणि यांचं लक्ष आरक्षणापासून विचलित करायचं. आणि मायबाप मराठ्यांनो, तेवढंच होऊ द्यायचं नाही. आपल्या समोर जरी बोर्ड फाडला तरी फक्त व्हिडिओ काढून ठेवा. आरक्षण संपल्यावर येऊन आपण एकच गल्लीत येत. त्याच्यात किती खुमखुमी एकदा बघायचीच आपल्याला बी. आता यावर छगन भुजबळ काय पलटवार करतील हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.